बाबा राम रहीम, राधे माँ अशा भोंदू बाबांचे एका पाठोपाठ एक कारनामे उघड झाल्यानंतर आता त्यांच्यासारखे अनेक भोंदू बाबा आणि त्यांचे प्रताप समोर येऊ लागलेत. रत्नागिरीतही अशाच एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली. या बाबावर आतापर्यंत 2 गुन्हे दाखल झाले असून त्याला 28 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रत्नागिरीतला हा पाटील बाबा, या बाबाचे हे कारनामे पाहून याला बाबा म्हणावं की अभिनेता असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कारण कधी हा बाबा फिल्मी गाण्यावर नाचताना दिसतो, कधी स्वतःला स्वामींचा अवतार असल्याचं सांगतो, तर कधी महिलांना अश्लील भाषेत शिव्या देखील घालतो. त्याचे हे सगळे प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक संघटना त्याच्या विरोधात एकत्र आल्या. श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बाबा असं या भोंदू बाबाचं नाव. हा भोंदू बाबा पूर्वी रत्नागिरी पोलीस खात्यात वाहन चालक म्हणून नोकरीला होता. मात्र नोकरी सोडली आणि त्यानं अशी भोंदूगिरी सुरू केली. रत्नागिरीतल्या झरेवाडीत स्वतःचा मठ स्थापन केला. अनारे प्रताप उघडकीस आणले. त्यांनी माझ्या मुलाला न बघता त्यांनी डायरेक्ट मला म्हणाली, आलीस का? एवढंच म्हणाले. मग मला ते शिव्या ऐकून कसं तरी वाटलं, म्हणून मी त्या ट्रस्टीचे राणे म्हणून नव्हते त्यांना मी विचारलं की तुम्ही पाटील बुवाने हे शिव्या दिले हे योग्य काय? त्यांनी मला सांगितलं पण ते सर्वांनाच शिव्या देतात, त्यात नवल काय? याच बाबामुळे अनेकांनी आपल्या मुलांना देखील गमावलंय. काहींच्या मुलींचं आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलंय. पण अब्रू जाईल या भीतीनं आजवर त्याच्या विरोधात कुणीही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र धाडसी महिलेच्या तक्रारीवरून आता पाटील बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुधर महिलेच्या तक्रारीवरून पाटील बुवा विरुद्ध महिलांना अश्लील शिव्या करणे आणि त्यातील एका ट्रस्टीने दमबाजी केल्याच्या संबंधाने भारतीय दंडविधान कलम 509 आणि 506 34 गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं कोणी बळी पडलेले असतील या महाराजा कारवाईला, तर त्या तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी धाडसाने पुढे यायचं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीतील धाडसी कार्यकर्ते हे सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतील. आसाराम, रामपाल, राम रहीम, नारायण साई, राधेमा या आणि अशा अनेक भोंदू बाबांची पोलखोल झाल्यानंतर आता सरकारनं त्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. मात्र या बाबांसारखे अनेक महारथी आजही समाजात आपलं प्रस्थान मांडून बसलेत. लोकांच्या श्रद्धेचा अशिक्षितपणाचा फायदा घेत स्वतःला साधू म्हणवणाऱ्या अशा संधी साधूंपासून आता जनतेनं सावध राहायला हवं. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. ते रत्नागिरीचा राम रहीम अर्थात हा पाटील बाबा याच्या मठाला पोलिसांनी आता टाळं ठोकले. पाटील बाबाला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पाटील बाबाला सोबत घेऊन मठाची झाडाझडती घेतली आणि यावेळी बाबानं आश्रमाचा कोपऱ्यान कोपऱ्या दाखवला आणि पाटील बाबाशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी. पाटील महाराजाला आता या ठिकाणी पोलीस जे आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी आता जो इथला जसा मठ आहे त्या ठिकाणी मठामध्ये आता सर्च ऑपरेशन चालू होणार आहे. महाराज, तुमच्यावर आरोप करण्यात आले आहेत की तुम्ही महाराज आहात आणि तुम्ही स्वतः दावा करताय, काय सांगा महाराज? तुमच्यावर तुम्ही म्हणताय स्वतःला की कलयुग स्वामी आहात तुम्ही, नेमकं काय वस्तुस्थिती याच्यात? मी कोणालाही बोलावलेलं नाही, मला कोणाला वाईट म्हणायचं नाही आणि मी महाराज नाही. महाराज नाही, पण मग तुमच्यावर असं म्हटलं जातं की तुम्ही महिलांना अश्लील शिवीगाळ करता वगैरे, त्याच्यात किती आरोपांमध्ये सत्य आहे ते मी काय सांगू शकतो? माझी मनस्थिती ठीक नाही आज. नाही, पण तुमच्यावर तुम्ही जे आरोप करताय, तुमच्यावर जे लोक आरोप करतायत, त्याच्यात कितपत सत्य आहे ते त्यांना माहिती आहे. मग तुम्ही कुठल्या बेसिसवर कुठल्या आधारावर तुम्ही सांगताय की तुम्ही स्वामी आहात म्हणून? नाहीच आहे, मी म्हटलेलंच नाही. असं कसं? तुमच्या ते व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसतंय. व्हिडिओ आहे नाही म्हटलेलं ते व्हिडिओमध्ये तर दिसतंय ना. काही करू शकतात हल्ली, पण तरी पण म्हणजे काय एडिट करून काही करतात? नक्कीच एडिट केलेलं आहे. काय माहिती नाही, मला माहित नाही. बाजूला करा.
खरं तर याच्यामध्ये असं म्हणणं आहे त्यांचं की आम्ही कुठल्याही प्रकारचे महाराज नसल्याचा दावा पाटील महाराजांनी केला, मात्र या ठिकाणी कलियुगी अवतार असल्याचा दावा ते करत होते, मात्र आता त्याच्यामध्ये तथ्य नसल्याचं ही पाटील महाराज म्हणताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नल निलेश कदमसह प्रणव पळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. तर कोकणातल्या रत्नागिरीतल्या पाटील बाबाचा आणखी धक्कादायक रासलीला समोर आलेला आहेत आणि त्याच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या अनेक महिला आता समोर येऊ लागल्यात. अशाच काही महिलांनी झी 24 तास समोर पाटील बाबाच्या भोंदूगिरीच्या आणि अश्लील चाळ्यांचा पर्दाफाश केलाय. पाहूया ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत. रत्नागिरी येथील असणाऱ्या झरेवाडी येथील पाटील बुवाचे कारनामे आता एक एक पुढे येऊ लागलेत. सोशल मीडियावर त्याची एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक भक्तगण जे त्याच्यापासून दूर गेले होते त्यांनी आता येऊन बाबाच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. कारण बाबा नेमका हा भोंदू बाबा जो आहे तो नेमका पाटील बाबा कसा झाला हे सांगण्यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत. कारण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्या सुरुवातीपासून होत्या आणि ज्यावेळी बाबाच्या सगळे कारनामे करायला लागले त्याविरोधात त्यांनी 4 वर्षांपूर्वी याच बाबाविरोधात आवाजदेखील उठवला होता, मात्र त्यावेळी त्यांना पोलिसांकडनं सहकार्य मिळालं नव्हतं. मॅडम, सुरुवातीपासून तुम्ही या सगळ्या प्रोसिजरमध्ये होतात, ज्यावेळी पाटील बुवा महाराज नव्हते तेव्हापासून तुम्ही या सगळ्या प्रोसिजर, नेमकं काय जावी घडलं होतं आणि तुमच्या बाबतीत काय काय घडलं? पहिलं म्हणजे मी पहिल्यापासूनच सांगते तुम्हाला की हा बाबाच्या संपर्कात आम्ही कसं काय आलो. आमचं घरगुती वादामुळे आम्ही पुण्यामध्ये होतो माझे मिस्टर जॉबनिमित्त आणि अचानकच आम्ही रत्नागिरीत असं सणासाठी आलो होतो आणि आमच्या घराची घरभरणी होती आणि आमच्या सासूबाईंनी आम्हाला बोलवलं होतं आणि त्यानिमित्ताने मी गेलो आणि आमच्या सासूबाई इथे त्यांच्याकडे पहिल्या जायच्या इथे सन्मित्रनगरला त्यांचा मठ होता तिथे त्या जायच्या. आम्हाला पण बोलल्या चला चांगलं आहे, आम्ही म्हटलं ठीक आहे आता सासूबाई म्हणतात म्हणून ऐकूया. गेलो होतो आणि तिथे असं काहीतरी तिथल्याही लोकांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला आणि तिथनं त्यांनी आपलं सगळं गुंडाळलं आणि आमच्या सासूबाईंना म्हणाले की मला वारी करायची आहे, मला तुमच्या इथे जागा द्याल का. तर आमच्या सासूबाई बोलल्या ठीक आहे चालेल, वारी करायची चांगलं देवाचं काम आहे, नाही कशाला म्हणायचं. म्हणून त्यांनी आमच्या इथे त्यांना वारी करायला जागा दिली आणि नंतर त्यांनी हळूहळू आम्हाला असं घराच्या प्रत्येक रूम खाली करून करून की इथे मला देव मांडायचा आहे, इथे मला पिंडी स्थापन करायची आहे, इथे मला मूर्ती ठेवायची आहे, असं करून करून त्यांनी घरातल्या प्रत्येक रूम ताब्यात घेतला. असं त्यांना सवय होती की बायका का मी पण छान सुंदर मुली आल्या की एक एक महिना रूममध्ये आतमध्ये ठेवायचे घरामध्ये की माझा स्वयंपाक बनवायला नैवेद्य करायला असं सांगून ते महिनाभर ठेवायचे. जेव्हा त्या मुलीला मासिक पाळी येईल तेव्हाच तिने बाहेर यायचं. तोपर्यंत आता आम्ही एवढी फॅमिली घरी होतो पण आमच्याशी कोणाशीही तिने कॉन्टॅक्ट करायचं नाही, इवन कुठल्या कोणाशी बाहेर बोलायचं नाही. लॉक लावून तिला आतमध्ये ठेवल्या जायचं. जेव्हा पाण्याची कशाची काय गरज असेल तेवढ्यापुरतं ती फक्त दरवाजा खडखडवणार आणि ती सांगणार. तेव्हा त्याच्यातला एक सेवेकरी थोडंसं तिने दरवाजा उघडायचा मग आतमध्ये तिला पाण्याची वगैरे व्यवस्था करून देणार. तिने ते पण दरवाज्यातच ठेवायचं मग ती आत घेऊन जाणार, म्हणजे तिचा चेहराही दाखवायचा नाही. आणि त्याच्या जेव्हा मासिक पाळी येईल तेव्हाच तिने बाहेर यायचं आणि ती आल्यानंतर परत दुसरी. असे त्याचे नेहमी कायम काय असे दर महिन्याला अशा बदलायच्या मुली कार्यक्रम चालूच असायचे. झरेवाडीचा जो प्रस्ताव आहे, झरेवाडीचा जो मठ आहे, ती जागा साधारणतः कशा पद्धतीने त्यांनी मिळवली होती आणि तुमच्या कार्यकाळामध्ये असताना त्यांनी तिथे झरेवाडीमध्ये नंतर तो गेला होता, तर झरेवाडीमधलं जे प्रस्ताव आहे ते कसं वाढलं आणि बाबाचे भक्त जे आहेत ते साधारणतः कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? बाबाचे भक्त म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदी पोलीस SP DSP पासून असतात ते अगदी वकील डॉक्टरांपासून पण असतात, अगदी मुंबई पुण्यापासून असतात ते अगदी इथल्या छोट्या छोट्या गावातले पण आहेत अगदी. पण त्यांचं असं आहे ना की बाबा एखाद्याला एवढंच भुरळ घालतो ना की त्या माणसाला वाटलंच पाहिजे की नाही ह्यांनी सांग. आणि त्याचं काय असतं की थोडं आम्हाला पण बाजूला घेऊन सांगणार. आता आम्हाला तर गत्यंतर नव्हतं त्याचं ऐकण्याशिवाय की नाही हा तुम्ही असं बोलायचं, आमचं असं झालं, आमचं तसं झालं, असं तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोलायचं लोकांमध्ये. तुम्ही कधी मटण वगैरे बनवून दिला होता म्हणजे असं काही प्रकार झाला नाही? ते बाहेरून ते कोणालाही आदेश करायचे, आज माझा आदेश आहे आज तू जाऊन मटण घेऊन यायचं, आज तू जाऊन हे बनवून आणायचं, ते कोणाला आणि कुठलेही भक्त स्वामींचा आदेश म्हणजे पाळणारच आणि स्वामी म्हटले तर म्हणजे ते धावून करणारच. त्यांच्यात आदेश म्हणजे असा असायचा की कालच्या जेवढ्या लोकांना आम्ही भेटलो आणि त्यांचे विचार घेतले, एखादी म्हातारी महिला आली तर तिला पुढ्यात पण उभं करायचं नाही, तिचं वयमान बघायचं, तिची अवस्था बघायची की ती दिसते कशी आणि तिला बाजूला सारायचं. आणि जी तरुण मुलगी आली तर तिला डायरेक्ट बाजूला घेऊन मी एकटाच आहे, माझं जेवण बनवशील का, माझ्यावर राहशील का, माझी व्यवस्था सगळी करशील का, हे त्या मुलीला डायरेक्ट विचारलं जायचं. आज ह्या महिलांचं ज्यांचं रूपरेखा बघून किंवा त्यांचं वयोमान बघून हा जो त्यांच्यामध्ये फरक करतो की जी म्हातारी आली तिला बाजूला आणि जी तरुण मुलगी आली तर तिला जवळ घेऊन ह्या गोष्टी सांगणं. आत्तापर्यंत अनेक मुलींना त्यांनी असं जे जेवण बनवण्यासाठी महिना महिना कोंडून ठेवलेलं आहे आणि तिचा जेव्हा
मासिक धर्म येतो त्या दिवशी तिला बाहेर काढलेलं आहे आणि त्या दिवशी मग तिचं काम संपलं. त्याच्यानंतर दुसरी महिला, हा जो प्रकार केळसवाणा आहे ना त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे मीडियाने आणि त्याच्यावर पण विचार केला पाहिजे. दरवर्षी लग्न असायचं तेही एखाद्या छान सुंदर दिसणाऱ्या मुलीबरोबर. एवढा लग्नाचा कार्यक्रम की एखाद्या आपल्या माणसांची जसं लग्न होतं ना त्या टाईपच लग्न अगदी. आणि तेही सणार संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वराचं लग्न म्हणून आईस्क्रीम वगैरे सगळा प्रकार अगदी जो माणसाच्या लग्नामध्ये चालतो, हळद काढणीपासून साखरपुड्यापासून त्या अगदी सगळ्या. दरवर्षी दरवर्षी संक्रांतीला लग्न असायचं. पाटील महाराजाचे हे अनेक किस्से आहेत, याच्यासोबत अनेक भक्त हे असेच या पाटील महाराजाच्या ज्या भोंदू सापाला जे आहे ते बळी गेले होते. मात्र ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र त्यावेळी त्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाल्याचं या भक्तांकडनं सांगण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. रत्नागिरीतल्या या भोंदू पाटील बाबाला 28 सप्टेंबरपर्यंत विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या भोंदू बाबाला पुन्हा अटक केली. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. अनिसानं दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर झरेवाडीतल्या मठातल्या सेवकांनी पलायन केलं, त्यामुळे हा मठ बंद करण्यात आलाय. नेमका हा मठ कसा आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. रत्नागिरीचा झरेवाडीमध्ये असणाऱ्या पाटील बुवाच्या आपण सध्या मठामध्ये आलोय आणि हा मठाची सुरुवात या ठिकाणी स्वामी समर्थ आदिमाया शक्ती मंदिर हातखंबा झरेवाडी या नावानं होते. आणि या मंदिरामध्ये ज्यावेळी आपण म्हणजे ह्या झरेवाडीच्या मठामध्ये ज्यावेळी आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्या समोरच दिसतो तो म्हणजे हा स्वामी समर्थ आदिमाया शक्ती मंदिर झरेवाडीचा हा जो काही मठ आहे. आणि ह्या मठामधला हा सर्वात मोठा हॉलचा परिसर आहे. म्हणजे ज्या क्लिप जी व्हायरल झाली होती सोशल मीडियावर त्या क्लिपचा जो हॉल होता तो सध्या हॉल आहे. मात्र ज्यावेळी बाबाला या ठिकाणी अटक झाली, अटक झाल्यानंतर या ठिकाणचे जे अनुयायी आहेत बाबाचे त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणावरना पलायन केल्याचं पाहायला मिळतंय. कारण हा पूर्णतः मठ आता जो आहे तो इथे बंद करण्यात आला आहे, हॉल जो आहे तो बंद करण्यात आला आहे. मात्र जर आपण बघायला गेलो तर या ठिकाणी काही मंडळींनी पूजा अर्चा जी आहे ती केलेली आहे आणि या पूजा अर्चेच्या माध्यमातून इथे बाबाची जो फोटो आहे त्या फोटोच्या माध्यमातून काल जी वारी होती त्या वारीच्या दरम्यान इथे पूजा करण्यात आली असं बोललं जातं. आपण आलोय तर बाबाचा जो ज्या हॉलमध्ये बाबा ध्यानस्थ बसायचे किंवा ज्या हॉलमध्ये बसून बाबा लोकांना दर्शन देते तो हॉल सध्या आपण बघतोय. या ठिकाणी समोर एक पालखी ठेवण्यात आली आहे आणि या पालखीच्या मध्ये आदिमाया आदिशक्तीचं रूप असल्याची जी मूर्ती आहेत त्या ठेवण्यात आल्या आणि त्याच्या मागे बरोबर जी एक गादी जी आहे बसण्यासाठी ठेवले त्या ठिकाणी बाबा बसायचा आणि हा बाबा बसून या ठिकाणी लोकांना उपदेशपर डोस जो आहे ते द्यायचा प्रयत्न करायचा. आणि याच बाबाचं इथं वास्तव्य होतं, इथेच बाबा बसून लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायचा. आणि त्यामुळेच या हॉलमधली ही सगळी चित्रजीपित होती किंवा जी सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप होती ती या ठिकाणी भक्तगण जे आहेत ते बसायचे आणि या भक्तगणांना बाबा या ठिकाणी दर्शन द्यायचं असं सांगितलं जात आहे. या मठामध्ये आल्यानंतर एक परिसर जो हॉल जो आहे तो हॉलच्या बरोबर मागच्या बाजूला आलो तर या ठिकाणी एक मंदिर असं उभं करण्यात आलं आहे. आणि या मंदिरामध्ये जर बघायला गेलो तर आपण बघू शकतो की या ठिकाणी जी शंकराची पिंडी आहे जो बाबा ज्या ऑडिओ जी व्हिडिओ क्लिपमध्ये आहे जी सोशल मीडियावर क्लिप फिरत होती त्या क्लिपमध्ये ज्या शंकराच्या पिंडीवरनं बाबाचं दुधाचा जो अभिषेक केला जायचा त्या अभिषेकाने बाबाचं तोंड धुवायचं ती शंकराची पिंडी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जर आतमध्ये अजून बघायला गेलो तर तिथे असणारा मागे शंकराच्या पिंडीच्या बरोबर एक गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्याबरोबर मागे स्वामी समर्थांचा एक मूर्ती जी आहे ती बसवण्यात आली आणि त्याच्याबरोबर मागे दत्तगुरूंचा एक दीड मूर्ती जी आहे ती बसवण्यात आली. एकूणच बघायला गेलो तर बाबाचं सगळं जे काही सुरू होतं जे बाबा बुवाबाजी करायचा ते ह्याच मंदिरातून करायचं असं सांगितलं जातं. झरेवाडीच्या मठात आल्यानंतर स्वामीसाठी एक जेवणाची रूम जी आहे ती बनवण्यात आली, ते महाप्रसाद या ठिकाणी तयार केला जायचा असं सांगितलं जातं. आणि ह्या महाप्रसादाची ही खोली आहे आणि इथूनच हा महाप्रसाद जो आहे तो ह्या ठिकाणी असणाऱ्या खिडकीमधून इथे बघायला गेलो तर आपण इथे लिहिलं आहे की या खिडकीवर महाप्रसाद मिळेल आणि ह्या खिडकीमधून हा महाप्रसाद जो आहे तो इथल्या येणाऱ्या भाविकांना दिला जायचा. मात्र आता बाबाला अटक झाल्यानंतर या ठिकाणी पूर्णतः हा मठ जो आहे तो बंद करण्यात आला आहे आणि बंद झाल्यामुळे इथे जे भाविक असायचे जे भक्तगण असायचे ते इथून गायब झालेत आणि त्यामुळेच आता बाबाचं गळ्याभोवतीचा फास जो आहे तो आवळू लागला आहे. कारण बाबावर आता दुसरा गुन्हा ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये दाखल झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. रत्नागिरीमधल्या या पाटील बाबामुळे झरेवाडीच्या गावची बदनामी झाली, त्यामुळे तातडीनं हा मठ झरेवाडीतून बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना निवेदनही दिले.
बाबा विरोधात बातम्या आल्यानंतर आता ग्रामस्थांनी एक सभा घेऊन याबाबत निर्णय घेतलाय आणि या ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. झरेवाडीतल्या पाटील बुवाला अटक झाल्यानंतर आता इथल्या ग्रामस्थांनी या विरोधात दंड ठोपाटलेत आणि त्यांनी या संदर्भात हा मठ या जागेमध्ये नको अशी ठाम भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली. आपल्यासोबत ग्रामस्थ ह्या मठाच्या संदर्भात नेमकी ग्रामस्थांनी एक बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आणि काय तुम्ही निवेदन दिलं? आमच्या गावाची एक बैठक झाली आणि बैठकीत या मठासंदर्भात निवेदन द्यायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे हा मठ आमच्या गावात असू नये आणि हा कुठे अन्य गेला तरी आमचं काय त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही, पण इथं आमच्या गावात मठ असता कामा नये. हे जे काय सध्या घडतंय मीडियामार्फत किंवा पत्रातून जे काय निदर्शनास येतंय ते योग्य नाही आणि आमच्या गावाला ते म्हणजे म्हणतात ना ती आमची इज्जत गावाची गेल्यासारखी आहे. तर आम्हाला ग्रामस्थांना असं म्हणणं आहे की हा मठ आमच्या गावात असता कामा नये आणि त्यासाठी शासनाने किंवा इतर सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं. इथे तो सारखं त्यांचे हे चालायचे म्हणजे भाषण वगैरे चालायचे, ते एकूण येता जाता लोकांना त्रास व्हायचा म्हणजे पिकर लावायचे वगैरे, असा आम्हाला तो जास्त त्रास व्हायचा. त्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी असं ठरवून दिलं की हा मठच आम्हाला इथे नको. असं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.